क्रांती रेडकर आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या ट्विटवर उत्तर देणार होत्या, मात्र पत्रकार परिषद रद्द करत त्यांनी एका पत्रकाद्वारे आपलं म्हणणं मांडलंय. बघूयात क्रांती रेडकर यांनी त्यात काय म्हटलंय. मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या ट्विट बाबत आपल्याला अनेक प्रश्न आहेत याची कल्पना आहे. याबाबत मला एवढंच सांगायचं आहे की माझ्या बहिणीला या प्रकरणात गोवलं गेलंय. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं त्यावर कोणतंही भाष्य करणं योग्य होणार नाही. माझी बहीण नवाब मलिक यांच्या आरोपांना कायद्याच्या चौकटीत राहून उत्तर देईल. समीर वानखेडे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.